शिवभक्तांच्या दृष्टीनं अत्यंत प्रेरणादायी असणारी ही शिवसमाधी विस्मरणात कशी काय गेली? शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा आपल्या हातात घेतली होती, पण संभाजी महाराज दुर्दैवाने औरंगजेबाच्या कैदेत सापडले आणि त्यानंतर लगेचच सात महिन्यामध्ये रायगड किल्ला हा औरंगजेबाच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर म्हणजे जवळजवळ 1690 ते 1733 इतक्या मोठ्या स्पॅनमध्ये जो म्हणजे अर्धशतकाचा हा कालावधी होतो ह्याच्यामध्ये हा रायगड किल्ला पूर्णपणे हा मोगलांच्या ताब्यात होता. नंतर सिद्धीकडे सुद्धा गेला म्हणजे त्याच वेळेला मोगल ज्याला गेले इथून 1707 त्यानंतर तो सिद्धीकडे गेला, जंजिरीकर सिद्ध्याकडे गेला. 1733 शातारच्या शाहू महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर परत 1733 ते 1818 पहिल्यांदा सातारच्या शाहू महाराजांच्याकडं, त्यांच्यातर्फे पोतनीसांच्याकडं, त्याच्यानंतर पोतनीसांच्याकडून रायगड जिंकून घेतला पेशव्यांनी आणि 1818 10 मे 1818 रायगड हा इंग्रजांच्याकडून पेशव्यांच्याकडून इंग्रजांनी जिंकून घेतला आणि त्यावेळेपासून त्या किल्ल्यावर जाणच सगळ्यांना बंदी घातली इंग्रजांनी आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराजांची समाधी ही विस्मरणात गेली. दुसऱ्या आणि अनेक गोष्टी आहेत की सातारच्या शाहू महाराजांच्या काळातली शिवसमाधीच्या दिवाबत्तीच्या विषयीची असतील किंवा डागडुजीच्या विषयीची असतील, काही कागदपत्र अजूनपर्यंत उजेडात आलेली नाही आहेत. म्हणजे इतिहासात ती अंधारात असतील, कदाचित पुण्यामध्ये जे दप्तर आहे, शाहू दप्तर आहे, त्याच्यामध्ये ती असू शकतील, त्याचा शोध घेतला पाहिजे. दुसरं पेशव्यांच्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीविषयी त्यांनी काय केलेलं होतं ह्याची काही कागदपत्र आपल्याकडं उपलब्ध नाही आहेत. त्यामुळं एवढी जी परकीय राजवट रायगडवर राहिली स्वराज्यानंतरची, त्याच्यामुळं कदाचित ही शिवसमाधी विस्मरणात गेली आणि ती लोकांच्या समोर आली नाही असं म्हणावं लागतं. त्यानंतर मग शिवसमाधीचा जो जीर्णोद्धार झाला, त्या जीर्णोद्धारात महात्मा ज्योतिबा फुलेंचं किंवा लोकमान्य टिळकांचं काय योगदान आहे? शिवसमाधी जी विस्मरणात गेलेली होती म्हणजे 1818 नंतर 1969 मध्ये पहिल्यांदा एतदेशीय कोणतर रायगड किल्ल्यावर गेलं शिवाजी महाराजांच्या ओढीनं, शिवाजी महाराजांचा रायगडच्या ओढीनं गेलं ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले गेले आणि महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी त्या ठिकाणी गेले. ते बरं रायगडवर त्यावेळेला जाणं एवढं साधं सोपी गोष्ट नव्हती. एकतर इंग्रजांची राजवट होती, जवळजवळ अर्धशतकभर रायगड किल्ला आणि रायगड किल्ल्याचा सगळा परिसर हा झाडी झुडपानं वेढलेला होता. अशा परिस्थितीमध्ये महात्मा फुले हे रायगड किल्ल्यावर, आजचं जे काही नाते नावाचं गाव आहे म्हणजे कोंझर नाते आपण जे म्हणतो नाते त्यानंतर कोंझर येतं, तिथून चालत रायगड किल्ल्यावर गेले. त्यानंतर महात्मा फुलेंनी ती समाधी तिथं शोधून काढली अशासाठी आपण म्हणतोय की इतक्या वर्षामध्ये कोणीही समाधीकडे गेलेलं नव्हतं आणि तिची अवस्था पाहिलेली नव्हती किंवा तिची साधं दर्शन सुद्धा घेतलेलं नव्हतं. ती सगळी झाडी झुडपं जी समाधी वाढलेली होती, अष्टकोनी समाधी होती, ते चौथरा होता तो, महात्मा फुलेंनी सगळा शोधून काढला, त्याच्यावरची झाडं झुडपं तोडून काढली आणि महात्मा फुलेंच्या रायगड भेटीचा वृत्तांत त्यावेळेच्या दीनबंधू नावाचं जे काय त्यावेळेला वर्तमानपत्र निघत होतं, नारायण मेघाजी लोखंडे हे त्याचे मला माहिती आहेत कामगार चळवळीतले मोठे व्यक्तिमत्व, महात्मा फुलेंचे सहकारी सत्यशोक समाजाचे नंतरचे नारायण मेघाजी लोखंडे जे संपादक होते त्याचे दीनबंधूमध्ये महात्मा फुलेंच्या रायगड भेटीचा हा वृत्तांत सगळा आला आहे. महात्मा फुले ज्या वेळेला रायगडवर गेले त्यावेळा त्यांनी ती समाधी शोधून काढली आणि त्यानंतर जे काय झालं ते सगळं दीनबंधूमध्ये छापून आलेलं आणि तेच परत नंतर भाई माधवराव बागलांनी आपल्या परत रिप्रिंट केलेलं होतं त्या दीनबंधूच्या रेफरन्सनुसार. त्यावेळेला मग तिथं काय घडलं, त्या तिथं जो पाचाड रायगडवाडीतला जो पुरोहित आला आणि त्यानं तू कुंभटाला देव करतोस काय, मला दक्षिणा दिली नाहीस वगैरे आणि फुलं लाथेनं उधळून लावली असं महात्मा फुलेंनी म्हटले. महात्मा फुलेंसारखा चांगला क्रांतिकारी माणूस, सहृदय माणूस काय ते खोटं लिहिणार नाही त्या विषयावर. त्यामुळे परत लोकांच्या समोर जी शिवाजी महाराजांची समाधी आली ती महात्मा फुलेंच्यामुळे आली. एवढंच नाही तर शिवजयंती सुद्धा सुरू केली ती महात्मा फुलेंच्या प्रेरणेनं. डॉक्युमेंटेड एव्हिडन्स जे आहेत ते मुंबईमधले मराठा एक्यूची मंडळ नावाचं मंडळ होतं, त्यांनी पहिल्यांदा शिवजयंती सुरू केली ह्याचे सुद्धा डॉक्युमेंटेड एव्हिडन्स आज आपल्याकडं दीनबंधूमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती
1895 सुरू करायच्या अगोदर 1895 मी तुम्हाला सांगतोय 1895 अगोदर 1885 लाच ही शिवजयंती मराठा एक्यूची मंडळानं मुंबईमध्ये सार्वजनिकरित्या साजरी केली. ह्याचे कागदपत्रीय एव्हिडन्स कोल्हापूरचं जे काही आर्काइव्ज आहे ह्याच्यामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. लोकमान्य टिळकांचा आपण विषय घेतला तर हे सगळा विषय ज्या वेळेला महात्मा फुलेंनी उचलून वर आणला आणि शिवाजी महाराजांचं परत एकदा राष्ट्र निर्माणासाठी शिवचरित्राचा शिवाजी महाराजांचा उपयोग होऊ शकतोय असं लक्षात आलं. म्हणजे महात्मा फुलेंनी प्रदीर्घ पोवाडा लिहिलाय, कुळवाडी भूषण पवाडा गातो शिवाजी राजाचा तो जो पोवाडा आहे त्याच्यानंतर परत शिवचरित्राचं जाणीव लोकांना झाली, शिवचरित्र लोकांसमोर यायला पाहिजे हे लक्षात आलं. त्यावेळेला मग लोकमान्य टिळकांनी परत शिवचरित्राला हात घातला, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हे घेतलं आणि त्यांनी लोकमान्य टिळक जसे महात्मा फुले गेले तसे लोकमान्य टिळक सुद्धा रायगडला गेलेले आहेत. त्यांनी आयुष्यामध्ये दोन ते तीन वेळा ते रायगडला गेले फक्त लोकमान्य टिळक सुद्धा. आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा उत्सव साजरा करायचा म्हणून त्यांनी रायगडवर त्यांनी उत्सव साजरा त्यांनी सुरू केला, जो शिवाजी रायगड स्मारक मंडळ त्यांनी स्थापन केलं त्याच्या माध्यमातून. पण त्याच्यामध्ये सुद्धा मग परत वाद झाले आणि त्यावेळेला ब्राह्मणी तर चळवळ सगळी महाराष्ट्रात सुरू होती. मग लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला जिथं ज्या वेळेला तो उत्सव सुरू केला त्यावेळेला तिथं शिवाजी महाराजांच्याऐवजी नाना फडणीशी प्रतिमा ठेवली असं सांगितलं. तिथं एक वेळेला तर असं झालं की शिवाजी महाराजांच्याऐवजी रामदास स्वामींचीच प्रतिमा त्या ठिकाणी ठेवली. हे सगळे डॉक्युमेंटेड हे सगळे पुरावे आहेत. पण लोकमान्य टिळकांनी सुद्धा परत शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला हात घातला आणि मग ती पैसे गोळा करायला त्यांनी सुरू केले. आणि जे पैसे गोळा केले त्यावेळेला करवीरकर शाहू महाराजांनी सुद्धा त्यांना दिलेले होते पैसे. सगळ्या भारतभरातनं त्यावेळेला खूप मोठा निधी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी उपलब्ध झाला, कारण इंग्रज जेम्स डगलसनं आवाज उठवलेला होता, महात्मा फुलेंनी उठवलेला होता आणि मग ते सगळ्या लोकांच्या वर्गणीतून ती समाधी बांधायची म्हणून लोकमान्य टिळकांनी ती चळवळ सुरू केलेली होती. पण लोकमान्य टिळक नंतर राजकारणात एवढे व्यस्त झाले की इसवी सन 1919 मध्ये ते रायगडला गेले होते. त्याच्यानंतर 1922 पर्यंत त्यांना या विषयाकडे लक्षच द्यायला मिळालं नाही. ती बँक बुडाली पैसे ठेवलेली, केळुसकरांनी तर लिहिले की ती बँक मुद्दाम म्हणून बुडाली म्हणून सांगितलं. म्हणजे पहिले जे शिवचरित्रकार आहेत कृष्णाजी अर्जुन केळुसकर शिवाजी महाराज त्यांनी सांगितलं, त्यांनी सुद्धा त्यांच्या एका पत्रामध्ये लिहिले की ती ज्या बँकेत पैसे ठेवलेली ती बँक बुडाली म्हणून सांगितलं वगैरे. अशा सगळ्या घडामोडी झाल्या. त्यामुळं जवळजवळ 1885 पासून ते 1926 पर्यंत ही जीर्णोद्धाराची शिवाजी महाराजांच्या चळवळ चालू होती. ती काय उमत्वाला गेली नाही.